नागपुर जिला संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशन इनके संयुक्त विद्यमान से शहर के सुरेश भट्ट सभागृह में विदर्भ के सभी पद संस्था के लिए तीन दिवसीय कार्यशाला का आयोजन किया गया है इस बात की जानकारी नागपुर जिला पद संस्था संघ के अध्यक्ष राजेंद्र घाटे इन्होंने दी इस कार्यशाला में प्रमुख रूप से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी राज्य के सहकारी आयुक्त सौरभ राव विधायक कृष्णा खोपड़े नागपुर नागरिक बैंक के अध्यक्ष संजय भिंडी शिक्षक सहकारी बैंक के अध्यक्ष अनिल सोले राज्य फेडरेशन के अध्यक्ष काका साहिब कोटे इनकी उपस्थिति में पद संस्था पर बनाए एक शॉर्ट फिल्म का लोकार्पण किया जाएगा इसी के साथ ही कार्यशाला के पहले दिन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण वानखेड़े विभागीय सह निबंधक संजय बिरले जिला उप निबंधक गौतम बाल्दे जिला लेखा परीक्षक सुधीर अत्राव और सहकार भारती के विवेक जुगादे उपस्थित रहेंगे इस तीन दिवसीय कार्यशाळा मे पतसंस्था कामकाज और विविध मार्गदर्शन किया मुद्देशन दरवर्षी आपण तीन दिवसाच्या आयोजन करतो यामध्ये आदर्श पतसंस्था निर्माण व्हाव्या जिल्हाभर नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था संघाचा हा उपक्रम आहे आणि दरवर्षातून एकदा तीन दिवसाचा हा वर्ग म्हणजे पतसंस्थेची गुणात्मक वाढ व्हावी आणि त्या माध्यमातून ठेवीदार कर्जदार आणि कर्ज वसुली त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये पतसंस्थेची कशी वाढ होईल याचं मार्गदर्शन या तीन दिवसीय शिबिरामध्ये केलं जातं जवळजवळ या शिबिराला प्रामुख्याने उद्घाटन सत्रामध्ये सन्माननीय जिल्हा उपनिबंधक विभागीय सहनिबंधक त्याचप्रमाणे लेखा विभागाचे जेटी जॉईंट रजिस्ट्रार रजिस्ट्रार त्याचप्रमाणे सहकार भारतीचे सन्माननीय जुगादेजी हे उद्घाटन सत्रामध्ये असतील आणि समापन सत्रामध्ये त्या ठिकाणी आमच्या सहकार चळवळीचे शिरोमणी आदरणीय काकासाहेब कोयटे त्याचप्रमाणे आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनीसुद्धा वेळ दिला आहे लोकसभेची निवडणूक जर त्यावेळेस लागली नाही तर ते शक्यता थोडीशी कमी जास्ती आहे पण आमच्या चळवळीचे नेते आदरणीय काकासाहेब त्या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक पथदर्शन या चित्रपटाचं आपण लोकार्पण करतो आहे त्या एक तासाच्या चित्रपटामध्ये ठेवी कर्ज गुंतवणूक आणि कायदा या विषयावर सखोल ज्ञान देणारा आणि पतसंस्थांना दिशा देणारा हा चित्रपट ठरेल याचं लोकार्पण सन्मान्य संजयजी भेंडे अनिलजी सोले त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या चळवळीचे नेते काकासाहेब यांच्या हातून त्याचं लोकार्पण होणार आहे आणि हा चित्रपट जो आहे त्या तीन व्यक्तींना आपण समर्पित करतो आहे ज्यांनी पतसंस्था संघाची स्थापना केली आदरणीय विनायकजी देशपांडे मधुकररावजी येवले सहकार चळवळीमध्ये सहभाग त्याचप्रमाणे ज्यांनी जिल्हा पतसंस्था फेडरेशनमध्ये एक नवीन ऊर्जा तयार केली असे रवींद्रजी सातपुते या तीन मूर्तींना हा चित्रपट आम्ही या ठिकाणी समर्पित करतो आहे इसी के साथ ही गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी के अध्यक्ष राजेंद्र mm. घाटे ने बताया कि गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी पार्टी के नए वास्तु शुभारंभ श्री गजानन महाराज के प्रकटीन यानी तीन मार्च को किया जाएगा इसी के साथ ही श्री गजानन महाराज बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित निःशुल्क श्री गजानन माउली संगणक केंद्र का उद्घाटन भी किया जाएगा इस शुभारंभ कार्यक्रम में पुलिस महानिदेशक संदीप पाटिल सांसद सुनील मिन्टी राज्य फेडरेशन के अध्यक्ष काकासाहेब कोयटे विधायक कृष्णा खोपडे नागपूर पतसंस्था संघ व गिरणार पतसंस्था नव्याने आम्ही एक जागा गिरणार पतसंस्थेच्या मालकीची जागा आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा हा तीन तारखेला म्हणजे गजानन महाराजांच्या प्रगट दिवशी बरोबर संध्याकाळी पाच वाजता आपला होणार आहे त्या ठिकाणी संगणक प्रशिक्षण का निरंतर चालते आहे पण एक नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी ॲड केलेला आहे अभ्यासिका स्पर्धा परीक्षेमध्ये जे साधारण वर्गातलं जे काही आमचे समाज बांधव आहे त्यांना दिशा देण्याकरता त्यांना अभ्यासाकरता एअरकूल असलेली जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सकाळी पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते तिकडे रात्री बारा वाजेपर्यंत ती अभ्यासिका असेल या माध्यमातून या अभ्यासिकाचं लोकार्पण सन्मान्य कृष्णाजी खोपडे पूर्व नागपूरचे आमदार आणि गिरनार पतसंस्थेचे संचालक त्याचप्रमाणे आय जी संदीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यानंतर भंडाराचे खासदार सन्माननीय मेंढेसाहेब यांच्या शुभ हस्ते हा होणार आहे आणि त्याच दिवशी जवळजवळ पाचशे लोकांचा महाप्रसादसुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पर्सन राजकुमार मोहट अभिषेक पासी की रिपोर्ट